भाजप नगरसेवक हरेश पश्ते यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा कॅम्प. 500 अधिक नागरिकांनी कानांची तपासणी करून श्रवणयंत्रांचा लाभ घेतला. शहापूर नगरपंचायत नगरसेवक तथा जिजाऊ संस्था तालुकाध्यक्ष हरेश पश्ते यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करता 11 फेब्रुवारी रोजी नगरसेवक संपर्क कार्यालय येथे कानांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 500 अधिक नागरिकांनी कानांची तपासणी करून घेत श्रवणयंत्र बसवून घेतले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबिर सुरू ठेवण्यात आले. युवक प्रतिष्ठान मुलुंड अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान जिजाऊ संस्था भारतीय जनता पार्टी शहापूर भाजप नगरसेवक यांच्या सहकार्याने हा मेगा कॅम्प कानांची तपासणी शिबिर संपन्न. विशेष म्हणजे या शिबिरात मुंबई भिवंडी मुरबाड वाडा या भागातील नागरिकांनी देखील श्रवणयंत्रांचा लाभ घेतला. यावेळी किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या, भाजप नेते अशोक इरणक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, तुकाराम भाकरे, रंजना उघडा, प्रियेश जगे, नगरसेवक विनोद कदम, योगेश महाजन, मिताली भोपतराव, मनीषा अधिकारी, मयुरेश भोपतराव, सतीश अधिकारी, नितीन चौधरी, भास्कर गिरा, नारायण दरोडा, अशोक वीर, भाजप पदाधिकारी राम जागरे, हरेश निशिते, बाळा वालिंबे, अजित अळशी, मकरंद चव्हाण, योगेश काबाडी, योगेश पश्ते, राहुल चौधरी, दीपक तिवरे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर पडवळ यांनी केले. मागच्या वर्षी आपण हँडिकॅप लोकांसाठी कॅम्प लावला होता. कृत्रिम अवयव वाटप आणि चेअर, व्हील चेअर आणि सगळ्या गोष्टी वाटप चालू केलं होतं. त्यावेळेस आम्हाला कानांच्या पेशंटची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली होती. आपल्या तालुक्यात शहापूर तालुक्यात हजारो पेशंट असे आहेत की ज्यांना कानाने ऐकता येत नाही. तर यावेळेस आम्ही असा संकल्प केला की आपल्या तालुक्यातील लोकांना कानांने ऐकता यावे व त्यांना कानांना ऐकण्यासाठी जी मशीन आवश्यक आहे ती कमी खर्चात एकदम स्वस्तात आपण 500 रुपयात उपलब्ध करून देतो. जे रुग्ण अत्यावश्यक आहेत, त्यांना गरजू आहेत आणि ज्यांनाकडे पैसे देण्याची कॅपॅसिटी नाही त्यांना आपण मोफत कानांची मशीन देणार आहोत. आज आम्हाला शहापूर नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवण्याचं ठरवला. भारतीय जनता पार्टीचे शहापूर शहर, शहापूर तालुका यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे हे शक्य झालं. मी इथे उपस्थित नागरिकांचे आभार मानतो. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या उपक्रमासाठी लोकांचा प्रतिसाद लाभतोय. जेणेकरून की असं लक्षात येत आहे की तालुक्यातील लोकांना कानाच्या मशीनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि ती आता आवश्यकता आपल्याकडून भरून निघत आहे. जास्तीत जास्त रुग्णांना त्याने लाभ घेण्यासाठी आपण तिथे आमंत्रित केलं आणि मोठ्या प्रमाणात रुग्ण इथे आले त्यांचे मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पार्टी व शहापूर शहर व शहापूर तालुक्याचे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि युवक प्रतिष्ठान मुलुंड आणि अंबरनाथ युवक प्रतिष्ठान यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रथम हरेजी पश्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम राबवला आहे खरोखरच एक हा उपक्रम जो आहे हा एक चांगला उपक्रम त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. कारण भारतीय जनता पार्टी ही आज बरेचसे उपक्रम या शहापूर शहरामध्ये त्यांनी हे केले. कॅन्सरचं निदान असो किंवा महिलांमध्ये जो असणाऱ्या हिमोग्लोबिनचं आहे त्याचे सुद्धा शिबिर हे केले. त्यानंतर मोफत चष्म्याचे आयोजन करून चांगले चांगले उपक्रम भारतीय जनता पार्टी शहापूर शहराने यापूर्वीही केले होते. त्याच्यामध्ये हा जो उपक्रम आहे हा एक चांगला उपक्रम हरेशजी पश्ते यांनी राबवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो.